नमस्कार बालमित्रांनो, तुम्हाला असे काही प्रजाहित दक्ष ज्यांनी लोकांच्या कल्याणासाठी कार्य केलं अशी काही राजांची नावं माहित आहेत का? मी सांगू कोण सांगते? बर सांग। छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, श्री संत बसवेश्वर। अरे गड, या लोकांनी काय केलं की लोकांच्या कल्याणासाठी कार्य केलेलं आहे। अशाच प्रकारे एक बडोदा संस्थानाचे एक राजे होऊन गेले, त्यांचं नाव आहे सयाजीराव गायकवाड। सयाजीराव गायकवाड म्हणजे हिंदुस्थानातील समाज सुधारक, प्रजाहित, आदर्श राजा सयाजीराव गायकवाड यांचा जन्म खानदेशातील कवळाणे येथे 17 मार्च 1863 रोजी झाला। त्यांचं मूळ नाव होतं गोपाळ कैसराम गायकवाड। बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांच्या मृत्यूनंतर बडोदा संस्थानाच्या महाराणी जमनाबाई यांनी त्यांना काय केलं, दत्तक घेतलं आणि त्यांचं नाव सयाजीराव गायकवाड ठेवलं। सयाजीराव गायकवाड म्हणजे लोककल्याणकारी आदर्श नरेश। मनमोहन मालवीय यांनी सयाजीरावाचे वर्णन हिंदुस्थानातील एकमेव आदर्श राजा म्हणून केलेलं आहे। सयाजीराव गायकवाड 12 वर्षाचे असे प्रयत्न निरक्षर होते। त्यांनी नंतर काय केलं, शिक्षण घेतलं आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जीवावर त्यांनी योग्यता वाढवली। काळाच्या पुढे असणारा राजा म्हणून नाव लौकिक केलं। त्यांनी हरिजनासाठी शाळा तयार केली, न्याय व्यवस्थेमध्ये सुधारणा केली, गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या वाटल्या, बालविवाह बंदी केली, स्त्रियांना वारसाहक्क मिळून दिलं, विधवा विवाह यासारखे अनेक सामाजिक सुधारणा त्यांनी आपल्या काळामध्ये करून दाखवले। आज आपण माणिकराव गजानन माणिक याची बडोदा संस्थानाच्या राजरत्न पदी कशी निवड केली हे आज आपण या आपल्या येता 34 पाठामध्ये गुंगराज राजा या पाठामध्ये काय करणार आहोत पाहणार आहोत।